हाय फ्रेंड्स, आई एम मिस्टर पवार एमजी फ्रॉम केएसबी पटेल विद्यालय अनगर। टुडे वी आर गोइंग टू लर्न द सेकंड वन पार्ट ऑफ द लेसन द नेकलेस। दिस इज द थर्ड वन पार्ट वी आर गोइंग टू लर्न अबाउट दिस स्टोरी। द नेकलेस इज अ शॉर्ट स्टोरी अबाउट मैथिल्डे लॉयसेल, अ मिडिल क्लास वुमन हु लॉन्ग्स for a wealthy lifestyle. Mathilde borrows a diamond necklace from her wealthy friend Madame Forestier to wear to a party. After the party, she realizes that the necklace is lost. Let's learn the part second of this story. They looked in the folds of her dress, in the folds of her cloak, in her pockets, everywhere, but they could not find it. We know that when the necklace was lost, when they went to the party, and when they reached at the house, they realized that there was not a necklace, so they tried to find out the necklace everywhere at their house. So they looked in the folds of her dress. Folds of her dress म्हणजे तिच्या कपड्याच्या घड्यामध्ये त्यांनी तो हार शोधला. In the folds of her cloak. Cloak, C-L-O-A-K, that means a garment worn over other clothes. That means it has no sleeves and fastens at the neck. म्हणजे कपड्यांचा एक प्रकार, म्हणजे तो झगा टाईप असतो. इन द फोल्ड्स ऑफ हर क्लोक, तिने तो नेकलेस त्या झग्यामध्ये शोधला. इन हर पॉकेट्स, तिच्या पर्समध्ये शोधला. एव्हरीवेअर बट दे कुड नॉट फाइंड इट, सगळीकडे शोधला, बट दे कुड नॉट फाइंड इट, दे were unable to find it. They could not find it. That means they were unable to find it. Here is a sentence. They could not find it. That means they were unable to find it. त्यांना तो सापडला नाही. Are you sure you still had it on when you left the hall? He asked. And then Mr. Loisel asked to his wife, are you sure, tujhi khatri ahe ka, you still had it on when you left the hall. L-E-F-T, left manje leave cha butkala, L-E-A-V, leave manje sodne, left manje sodla, tema apan te party hall sodla, tema tujha kade to hota, yachi khatri ahe ka. He asked, Mr. Loisel asked to Mathilde. Yes, I touched it in the hall at the ministry. हो, मी मिनिस्ट्री हॉलमध्ये त्याला स्पर्श करून पाहिलं होतं. बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट, वी वुड हॅव हर्ड इट फॉल, इट मस्ट बी इन द कॅब. अँड देन मिस्टर लॉयसेल सेड, इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट, जर तो हार आपल्या रस्त्याने हरवला असता, वी वुड हॅव हर्ड इट फॉल, तो पडल्याचा आपणाला आवाज आला असता. इट मस्ट बी इन द कॅब, सी ए बी कॅब, दॅट मीन्स टॅक्सी, तो कॅबमध्येच पडला असावा. यस, दॅट इज प्रोबॅबली इट, बहुधा असंच झालं असावं. प्रोबॅबली, बहुधा, अंदाजे. डिड यू टेक हिज नंबर, त्याचा नंबर लिहून घेतला आहेस का? देन नाव, नाही. दे स्टार्ट ॲट इच अदर स्टनर्ड, एस टी आर ई, स्टेअर, स्टेअर म्हणजे टक लावून पाहणे. दे स्टेअर ॲट इच अदर अँड स्टनर्ड, हताश होऊन त्यांनी एकमेकाकडे पाहिलं. ॲट लास्ट लॉयसेल पुट हिज क्लोथ्स ऑन अगेन. पुट ऑन, दॅट मीन्स वेअर. पुट ऑन, लॉयसेल पुट ऑन म्हणजे वेअर, परिधान करणे, नेसणे. लॉयसेल पुट ऑन क्लोथ्स ऑन अगेन.
अजलने पुन्हा कपडे घातले. आय एम गोईंग बॅक, मी परत जातो आहे. ही सेट टू हिज वाईफ, ओव्हर द होल रूट वी वॉक्ड अँड व्हेअर ही वॉन्टेड टू गो. ओव्हर द होल रूट वी वॉक्ड, आपण चालत आलेल्या सर्व मार्गावरून मी पुन्हा जाऊन येतो. अँड सी इफ आय कॅन फाइंड इट, अँड सी इफ आय कॅन फाइंड इट, आणि पाहतो मला ते सापडू शकतं का ते. ही लॅफ्ट, लिवचा भूतकाळ लॅफ्ट, ही लॅफ्ट, तो निघून गेला. सी रिमेनड इन हर बॉल ड्रेस, सी रिमेनड इन हर बॉल ड्रेस, बी ए डबल एल बॉल, दॅट मीन्स पार्टी, पी ए आर टी वाय, रिमेनड दॅट मीन्स बसून राहणे. सी रिमेनड इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट, सर्व रात्रभर ती तिच्या बॉल ड्रेसवरती म्हणजे तिच्या पार्टीच्या ड्रेसवरती बसून राहिली. हर माइंड ब्लँक अँड व्हॅन सी वॉज सॅट विथ हर पार्टी ड्रेस, ऑन हर पार्टी ड्रेस, ऑन दॅट टाईम हर माइंड वॉज टोटली ब्लँक, तिचं मन अख्खं सुन्न झालेलं होतं. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock अँड हर हजबंड मिस्टर लॉयझेल रिटर्न दॅट मीन्स केम बॅक अराउंड 7 o'clock इन द मॉर्निंग, सकाळी ते सुमारे 7:00 घरी आले. ही हॅड फाउंड नथिंग बट व्हेन ही रीच्ड ॲट द हाऊस ॲट 7 o'clock ॲट मॉर्निंग ऑन दॅट टाईम देअर वॉज नथिंग इन हिज हँड, ही वॉज अ एम्प्टी हँड, रिकाम्या हाताने, दॅट मीन्स ही हॅड फाउंड नथिंग, त्याला काहीच सापडलेलं नव्हतं. ते तसेच रिकामे घरी आलेले होते. ही वेंट टू द पोलीस, मग व्हॉट वॉज द ॲक्शन डन बाय मिस्टर लॉयझेल ऑन द पर्टिक्युलर डे, होल डे, दिवसभर त्यांनी काय केलं मिस्टर लॉयझेलांनी. तर ही वेंट टू द पोलीस, ते पोलिसांकडे गेले. टू द न्यूज पेपर्स टू ऑफर अ रिवॉर्ड, टू द न्यूज पेपर टू ऑफर अ रिवॉर्ड, ऑफर अ रिवॉर्ड, रिवॉर्ड दॅट मीन्स बक्षीस, प्रेझेंट, बक्षीस म्हणून त्यांनी काही रक्कम ठेवू केली आणि वर्तमानपत्रातून जाहिरात दिली. टू द कॅब कंपनीज, सी ए बी कॅब दॅट मीन्स टॅक्सी, टू द कॅब कंपनी, टॅक्सी चालकांच्या गटाकडे, त्या लोकांकडे गेले. एव्हरीवेअर, सगळीकडे गेले. द टायनेस्ट ग्लीमर ऑफ होप लेट हिम, द टायनेस्ट ग्लीमर ऑफ होप, ग्लीमर ऑफ होप दॅट मीन्स रेज ऑफ होप, रेज ऑफ होप, छोट्यातला छोटा आशेचा किरण देखील त्यांनी सोडला नाही. प्रत्येक ठिकाणी ते जिथे, व्हेअर देअर ही थिंक दॅट द नेकलेस शुड बी फाइंड, शुड बी फाउंड आउट, देअर व्हेअर ही वेंट, जिथे कुठे त्यांना नेकलेस सापडू शकतो असं वाटतं तिथे तिथे ते सगळीकडे गेले. सी वेटेड ऑल डे, मॅथिल्डे वेटेड ऑल डे ऑफ मिस्टर लॉयझेल, मॅथिल्डेने दिवसभर त्यांची वाट पाहिली. इन डिस्पेअर ॲट दिस फ्राईटफुल डिझास्टर, डिझास्टर आपत्ती, अनर्थ, संकट, आणि फ्राईटफुल डिझास्टर, आणि फ्राईटफुल डिझास्टर म्हणजे भयानक अनर्थ, आपत्ती त्यांच्यावरती जी ओढवलेली होती, ती आपत्तीतून सुटका करून घेण्यासाठी दिवसभर निराश होऊन तिने तिच्या पतीची वाट पाहिली. लॉयझेल रिटर्न इन द इव्हनिंग, लॉयझेल रिटर्न, रिटर्न दॅट मीन्स केम बॅक, लॉयझेल परत आले. इन द इव्हनिंग, दुपारी, अ हॉलो पेल फिंगर, एच ए डबल एल ओ डब्ल्यू, एच ए डबल एल ओ डब्ल्यू, हॅलो दॅट मीन्स अ पर्सन हॅविंग एम्प्टी माइंड, रिकाम्या मनाचा व्यक्ती. There were no thoughts in his or her mind. That person is called hollow person. Fell figure, that means nistej chehra gheun, to vyakti ghari parat aala.
He had found nothing. त्यांना काहीच सापडलेलं नव्हतं. You must write to your friend, he said. And as soon as he reached at his home, on that time he suggested to his wife. He said to his wife, जेव्हा ते घरी परत आले तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नीला सुचवलं. आणि काय सुचवलं? की यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड. तुझ्या मैत्रिणीला तू एखादं पत्र लिहावं. टेल हर, तिला सांग, यू हॅव ब्रोकन द क्लास्प. यू हॅव ब्रोकन द क्लास्प. क्लास्प दॅट मीन्स फासा. म्हणजे त्या क्लास्प, CLASP, क्लास्प मीन्स फासा. म्हणजे त्या हाराचा फासा तुटलेला आहे असं. ऑफर नेकलेस, त्या हाराचा, असं तुझ्या मैत्रिणीला लिही, सांग. And that you are having a mended. आणि आम्ही काय करतो आहे? दॅट यू आर हॅविंग इट मेंडेड. आणि तू ते दुरुस्त करून घेते आहे. मेंड म्हणजे दुरुस्त करून घेणे. इट विल गिव अस टाईम टू लुक सम मोअर. टू लुक म्हणजे शोधणे, शोध घेणे. आणि त्यामुळे आपणाला तो हार शोधण्यासाठी ज्यादा टाईम मिळेल. सी रोट ॲज ही डिक्टेटेड. डिक्टेट म्हणजे वर्णन करणे, सांगणे. सी रोट अस ॲज ही डिक्टेटेड. त्याने सांगितल्याप्रमाणे तिनं तिच्या मैत्रिणीला लिहिलं. ॲट द एंड ऑफ वन वीक दे हॅड लॉस्ट ऑल होप. अँड व्हॉट हॅपन्ड आफ्टर द वन वीक? वेन वन वीक वॉज स्पेंट देअर दे वेअर अनेबल टू फाइंड आउट नेकलेस. ऑन दॅट टाइम दे lost all hopes to find out the necklace. एक आठवड्यानंतर जेव्हा तो नेकलेस त्यांना सापडू शकला नाही तेव्हा त्यांनी त्यांच्या सगळ्या आशा गमावल्या. अँड लॉयझेल हू सडनली लुकड एजेड. अँड मिस्टर लॉयझेल हू सडनली लुकड एजेड. वयस्कर झाल्यासारखे लॉयझेल दिसायला लागले. डिक्लेअर्ड अँड अनाउन्स्ड. आणि त्यांनी जाहीर केलं, वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. We must consider, consider that means think about. आपण आता विचार केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. How to replace, replace that means change, बदलून देणे. The jewel, तो दागिना त्यांना कसा बदलून देता येईल याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे, असं त्यांनी प्रपोजल त्यांच्या पत्नीपुढे ठेवलं. And so they went from jeweler to jeweler. And so to find out, for finding out the same necklace, they went from one jeweler to another jeweler. ते एका ज्वेलरकडून दुसऱ्या ज्वेलरकडे फिरायला लागले. Looking for a necklace like the other one. Looking for, to look for, that means it is a phrase, searching for, चा शोध घेणे. Looking for a necklace like the other one. पहिल्या नेकलेससारखा नेकलेस शोधण्यासाठी ते फिरायला लागले. Consulting their memories, consult म्हणजे चर्चा करणे, सल्लामसलत करणे. their memories, त्यांना आठवतं तो हाराबद्दल, त्याच्याबद्दल ते चर्चा करायला लागले. both sick, दोघंही त्यामुळे, with grief and anguish, आणि यामुळे त्रस्त झाले. grief and anguish, grief that means वेदना, anguish म्हणजे अपार दुःख. आणि ह्या गोष्टीमुळे दोघांनाही वेदना आणि अपार दुःख झालं. in a shop at the palace royal, ani at last they find this, at last they found the same necklace. And that shop mentioned here, palace royal, tya dukana madhe kay ghadla, they found a string of diamonds which seemed to be exactly what they were looking for, what they were looking for, what they were look, searching for. Exactly manje tantotant sarkha. ज्या प्रकारचा हार ते शोधत होते त्या दुकानामध्ये त्याच प्रकारचा हार त्यांना सापडला, मिळाला, दिसला. इट वॉज वर्थ 40,000 francs. अँड इट वॉज वर्थ, वर्थ म्हणजे मूल्य, किंमत. 40,000 francs, फ्रँक्स इट इज अ करन्सी ऑफ फ्रान्स. फ्रान्सचं चलन आहे, ॲज लाईक अवर इंडिया. इंडियन, इंडियाज करन्सी इज रुपीज. ॲज द सेम वे फ्रान्स करन्सी इज फ्रँक्स. फ्रान्सचं चलन आहे ते फ्रँक्स. आणि 40,000 francs त्याची किंमत होते. दे कुड हॅव इट फॉर 36,000. आणि त्यांना ते 36,000 मध्ये खरेदी करायचं होतं.
आणि तसा सौदासुद्धा त्याने करून घेतला. सो दे बेग्ड द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. And as soon as they found the exact necklace into that shop, on that time they begged, they requested the jeweler not to sell it for 3 days. त्याने त्या दुकानदाराला त्या ज्वेलरला विनंती केली, याचना केली की पुढील 3 दिवस हा हार विकू नका. And they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. And there was also agreement done between them. आणि त्यांच्यामध्ये असाही करार घडवून घेतला त्यांनी की and they made an agreement, त्यांनी एक करार केला त्यांच्यामध्ये, that he would take it back, तो दुकानदार तो हार परत घेईल for 34,000 francs. 34,000 francs तो हार तो परत घेईल. इफ द अदर नेकलेस वॉज फाउंड, जर दुसरा हार तो सापडला बिफोर द एंड ऑफ फेब्रुवारी, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जर तो हार सापडला तर तो 34,000 francs तो परत घेईल, असा करार त्यांच्यामध्ये झाला. म्हणजे जानेवारी 18 तो हार हरवलेला होता आणि फेब्रुवारी एंडला जर सापडला तर तो हार त्या दुकानदाराने परत घेणे अपेक्षित होतं. दॅट वॉज ॲग्रीमेंट डन बिटवीन दॅट शॉपकीपर ॲज वेल ॲज मिस्टर लॉयसेल. सो दॅट हिअर इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टेलिंग दॅट लॉयसेल हॅड 18,000 francs विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम अँड मिस्टर लॉयसेल हॅड 18,000 francs. मिस्टर लॉयसेलांकडे 18,000 francs होते विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम. लिवचा भूतकाळ आहे लेफ्ट, जे की 18,000 francs त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी ठेवलेले होते. He would borrow the rest, BORROW. He would borrow the rest. Borrow म्हणजे उसने घेणे, the rest म्हणजे राहिलेली रक्कम ते उसने घेणार होते. And he did borrow. आणि त्याने ती राहिलेली रक्कम काय केली, उसनी घेतली, borrow घेतली, लोकांकडून कर्जाऊ घेतली. He gave notes, made ruinous agreements, dealt with every type of money lender. And what did he do? Mr. Lysel ani kay kela, he gave notes, karar kele, he made ruinous agreement, vinashkarak ghatak karar kele, dealt dealt manje sauda baji keli with every type of money lender. Money lender that means saukar. Every type of money lender. Money lender that means सावकार. प्रत्येक प्रकारच्या money lenderकडे त्याने तसा करार केला, सौदा केला आणि राहिलेली रक्कम त्याने उसने घेतली. Then he went to get the new necklace. आणि नंतर ते दोघेही to get the new necklace, नवीन necklace घेण्याकरिता गेले. And laid down on the jeweler's counter 36,000 francs. Laid down manje thevun dile, thevle. And laid down the 36 francs on the jeweler's counter. Ani tya jeweler cha table varti te 36,000 francs tyane thevun dile. When Madame Loisel took the necklace back, ani jeva Madame Loisel to necklace parat dyayla gela, मॅडम फॉरेस्टियर सेड कोल्डली, दॅट मीन्स शांतपणे मॅडम फॉरेस्टियर त्यांना म्हणाल्या आणि काय म्हणाल्या, यू शुड हॅव रिटर्न इट सूनर, आय माईट हॅव नीडेड इट. यू शुड हॅव रिटर्न इट सूनर, तू हार मला लवकरात लवकर द्यायला हवा होता. I might have needed it. मला त्याची गरज भासली असती. Okay, next. From then on, तेव्हापासून Madame Loisel knew the horrible life
of the very poor. From then on, tevapasun, Madame Loisel knew the horrible life of her very poor. दरिद्री जीवन जगायला त्यांनी सुरुवात केली. हॉरिबल लाईफ दॅट मीन्स दरिद्री जीवन ऑफ द व्हेरी पुअर, म्हणजे अतिशय गरीब लोकांप्रमाणे दरिद्री जीवन जगायला सुरुवात त्यांच्या जीवनात झाली. बट सी प्लेड हर पार्ट हिरॉइकली. हिरॉइकली दॅट मीन्स हिअर धीराने. ही प्लेड द पार्ट वेरी हिरॉइकली. हिरॉइकली धीराने. ही प्लेड सॉरी बट सी प्लेड हर पार्ट हिरॉइकली. पण तिने ती भूमिका अतिशय धीराने बजावली. हिरॉइकली धीराने. द ड्रेडफुल डेप्ट्स DEBT डेप्ट्स दॅट मीन्स कर्ज. द ड्रेडफुल डेप्ट्स ते भयानक कर्ज मस्ट बी पेड. त्यांना ते भरावं लागणार होतं. सी वूड पेट ते ती करणार होती. दे डिसमिस्ड देअर मॅच ॲट फर्स्टली फॉर सेविंग मनी वॉट दे डिड. पैसे वाचवण्यासाठी त्यांनी काय काय गोष्टी केल्या. व्हॉट दे डिड फॉर सेविंग मनी. ॲट फर्स्टली दे डिसमिस्ड देअर मॅच. MAID मेड दॅट मीन्स सर्वंट गर्ल. डिसमिस म्हणजे काढून टाकलं. दे डिसमिस्ड देअर मॅच. त्यांनी मोलकरिणीला काढून टाकलं. दे चेंज्ड देअर लॉजिंग्स. लॉजिंग दॅट मीन्स लिव्हिंग हाऊस. लॉजिंग लिव्हिंग हाऊस. त्यांनी त्यांचं राहतं घर बदललं. अँड दे रेंटेड. रेंट म्हणजे भाड्याने घेणे. अँड दे रेंटेड अ गॅरेज. गॅरेज दॅट मीन्स ॲटिक. ॲटिक दॅट मीन्स माळा. अंडर द रूफ. एका छताच्या खाली माळ्यासारखं घर त्यांनी भाड्याने घेतलं. फॉर सेविंग मनी दॅट मीन्स हिअर फॉर सेविंग मनी दे फर्स्टली डिसमिस्ड देअर मेड सर्वंट गर्ल. देन दे लेफ्ट देअर ओल्ड हाऊस. दे सोल्ड देअर ओल्ड हाऊस अँड दे रेंटेड ऑन अ व्हेरी पुअर व्हेरी स्मॉल हाऊस. इट वॉज नॉट अ हाऊस. इट वॉज अ रूफ. एक छत होता अंडर द ॲटिक. अंडर द ॲटिक. ॲटिक दॅट मीन्स इथं गॅरेट. गॅरेट दॅट मीन्स माळ्याप्रमाणे असणाऱ्या त्या छोट्याशा छतामध्ये छताच्या खाली येऊन राहिले. सी केम टू नो. सी केम टू नो. केम कम टू नो म्हणजे जाणीव होणे. सी केम टू नो द ड्रॉजरी ऑफ हाऊसवर्क. DRUDGERY म्हणजे कंटाळवाने. द ड्रॉजरी ऑफ हाऊस. तिला हाऊसवर्क घरातल्या कंटाळवाने कामाची तिला जाणीव झाली. द ओडियस लेबर्स किळसवाने काम ऑफ द किचन. स्वयंपाकखोलीतलं किळसवानं काम तिला नकोसं वाटायला लागलं पण तिने केलं. सी वॉश्ड द डिशेस. तिने धुणी भांडी केली. द डर्टी लाईन्स. सी वॉश्ड द डिशेस. भांडी धुतली. द डर्टी लाईन्स. तिच्या घरातली घाणेरड किंवा अस्वच्छ असणारे लाईन्स तिने स्वच्छ केल्या. सी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग. अँड ऑल्सो सी हॅड डन. सी हॅड डन. सी हॅड कॅरीड द गार्बेज. गार्बेज म्हणजे कचरा. डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग. रस्त्याच्या बाजूला दररोज सकाळी तो कचरा टाकायला जाण्याचं काम देखील तिनं केलं. अँड कॅरीड अप द वॉटर. आणि खालून वरती दुसऱ्या मजल्यावरती पाणी वाहून नेण्याचं काम केलं. स्टॉपिंग ॲट ईच लँडिंग टू कॅच हर ब्रेथ अँड डिस्ट्रेस. अँड स्टॉपिंग ॲट ईच लँडिंग. आणि प्रत्येक पायरीवरती ती थांबायची. टू कॅच हर ब्रेथ अँड डिस्ट्रेस. लाईक अ कॉमनर. एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे श्वास घेण्यासाठी आणि तिचा तणाव कमी करण्यासाठी ती प्रत्येक पायरीवरती प्रत्येक टप्प्यावरती पायरीच्या ती थांबायची. सी हॅड टू बार्गेन. आणखीन तिला काय करावं लागलं. सी हॅड टू बार्गेन. बार्गेन म्हणजे सौदाबाजी करणे. सी हॅड टू बार्गेन.
bargain that means सौदेबाजी करणे. She had to bargain, तिला सौदेबाजी करावी लागली. At markets, बाजारामध्ये. Quarrel, काही वेळेला भांडण करावं लागलं. And face insults over every miserable shoe. Every miserable shoe, S-O-U, shoe that means, जसं आपल्या रुपीजमध्ये पैसा असतो तसं फ्रँक्समध्ये शू, त्या म्हणजे नगण्य शुल्लक असा शू एक वाचवण्यासाठी तिला मार्केटमध्ये भांडण करावं लागलं, बार्गेनिंग करावं लागली आणि काही काही वेळेला फेस इन्सल्ट्स अपमानसुद्धा सहन करावा लागला. दॅट मीन्स हिअर इज टेलिंग हाऊ ड्रेडफुल लाईफस्टाईल सी लिव्ज आफ्टर लूजिंग द नेकलेस. तो हार हरवल्यानंतर तिने कसं भयानक जीवन जगलं त्याबद्दल सांगितलं. ईच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स, आणि जर महिन्याला त्यांना काही ते कर्ज भरावं लागायचं. रिन्यू ऑर्डर्स काही नव्याने तयार करावं लागायचं, गेट मोअर टाईम, आणि त्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागायचा. हर हजबंड वर्कड एक्स्ट्रा. And what was the condition of her husband? When she was living very dreadful life, on that time her husband was living also very dreadful life. Her husband worked extra. Tichha pati jada kaam karu lagla. Every evening, daroj sandhyakali tacha office sutlyanantar, doing accounts for a tradesman. Tradesman, that means vyapari. Tradesman, vyapari ka vyaparakade हिशोबाचं काम तो करू लागला. अँड ऑफन लेट इन टू द नाईट्स, आणि ऑफन दॅट मीन्स ऑलवेज, ऑफन लेट ॲट नाईट्स, आणि तो उशिरून घरी येऊ लागला दररोज. ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट ॲट 5 सूज अ पेज. इवन ही हॅड डीड डिफरंट टाईप्स ऑफ वर्क फॉर गेटिंग मिझरेबल सू, अगदी शुल्लक सू कमवण्यासाठीसुद्धा तो काम करायला लागला. ही सॅट कॉपिंग, लिहिण्यासाठी तो बसायला लागला रात्रात. मॅन्युस्क्रिप्ट, मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित. ॲट 5 सूज अ पेज, एक पेज एक पान लिहायला 5 सू मिळवण्यासाठी तो रात्रात्र जागून ती पानं हस्तलिखित लिहू लागला, हाताने लिहू लागला. And this life lasted 10 years. L-A-S-T, last, that means tikun rahane. And this life lasted. And he jivan rahila. Kiti divas rahila? 10 years. Dha varsha asa jivan tya dogani jagle. At the end of 10 years, they had paid off everything. And at the end of 10 years, they had paid off everything. Paid off, that means bharne, and they had paid off, ani tane bharla everything, pratyek paina pai tani bharli, pratyek rupaya na rupaya tani bharla. Kasa bharla? Even the interest, vyajasah, interest vyaj, je sagli rakkam vyajasah tani ada keli. Madam Loisel looked old now. पण 10 वर्षे कष्टाची गेल्यामुळे मॅडम लॉयझेल लुकड ओल्ड नाव. मॅडम लॉयझेल खूप वयस्कर दिसायला लागल्या. ऑफन सी ब्रूडेड ओव्हर द पास्ट, ऑफन ऑलवेज सी ब्रूडेड ओव्हर द पास्ट, त्या नेहमी भूतकाळात डोकावून पाहायच्या. वॉट वूड हॅव हॅपन्ड इफ सी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस, जर तिच्याकडून तो हार हरवला नसता तर काय झालं असतं. अबाउट इट सी वॉज थिंकिंग ऑलवेज, या गोष्टीबद्दल त्या नेहमी विचार करायच्या. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, किती विलक्षण जीवन आहे. हाऊ फिकल, किती चंचल जीवन आहे, किती चेंजेबल जीवन आहे. हाऊ लिटिल इज नीडेड फॉर वन टू बी रुइन्ड ऑर सेव्ड, अँड हाऊ लिटिल इज नीडेड फॉर वन टू बी रुइन्ड ऑर सेव्ड, म्हणजे एखाद्याचं जीवन वाचवणे किंवा एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करणे हे कसं छोट्याशा घटनेवरून होऊ शकतं. अबाउट इट सी वॉज थिंकिंग ऑलवेज अँड ऑलवेज. हिअर वेन द नेकलेस वॉज लॉस्ट ऑन दॅट टाईम, वॉट वॉज द कंडिशन
what was the family condition of Mr. Lysel and Matilde about it. Here is telling that, thank you for watching my video. Thank you very much.